रागिणी एंड चारको कल्चरल स्पोर्ट्स फाउंडेशन की तरफ से दिवाली मेला 2024 हम लोगों ने अरेंज किया था चारकोप में, जिसका आप देख ही रहे होंगे रिस्पांस बहुत अच्छी तरह से आ रहा है। उसमें दिवाली मेला के साथ में नवरूपिणी अवार्ड फंक्शन भी हम लोगों ने अरेंज किया था, जिसमें नौ क्षेत्र में जो अलग अलग लेडीज अपना अपने काम से थोड़ा आगे बढ़ रही है उनको हम लोगों ने फेलिसिटेट किया था। सो उसमें पुलिस इंस्पेक्टर, डॉक्टर्स, टीचर्स और बाइकर्स वो सभी थी। सो उनका अवार्ड फंक्शन, वो अवार्ड फंक्शन के साथ में ही हम लोगों ने मॉम एंड किड्स फैशन शो का अरेंजमेंट किया था। सो ये अभी भी शो चल रहा है। सो इसके आगे चतुर रागिणी ऐसे बहुत सारे इवेंट ऑर्गेनाइज करेगी, जिसका नेक्स्ट इवेंट रहेगा 30 नवंबर को जो हम माटुंगा में होने वाला है। सो हम लोग, हमारा यही फोर्स रहता है कि लेडीज़ एम्पावरमेंट का, वुमन एम्पावरमेंट का। सो आप ऐसे ही जुड़े रहिए चतुर रागिणी के साथ और इसका ऐसे ही बढ़ावा देते रहिए। थैंक यू सो मच। नमस्कार, मी सारिका सुनील अंकम, चतुर रागिणीची कोर टीम मेंबर आहे मी। आम्ही आज हे इकडे ऑर्गनाइज केलेलं आहे सगळ्यांसाठी। रिस्पॉन्स एवढा छान आलेला आहे, सगळ्यांनी आम्हाला एवढा छान सपोर्ट केला आहे। आणि मेन म्हणजे चारको कल्चरल स्पोर्ट फाउंडेशन यांचे सुनील अंकम आणि त्यांचे सहभागी मार्गदर्शक सरस साठम, सेक्रेटरी सचिन नायक आणि ट्रेझरर आपले संदीप कदम यांचा पण आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला हा हॉल उपलब्ध करून दिलाय आणि हा चांगला एवढा चांगला प्लॅटफॉर्म दिलाय। थँक्यू। चतुर रागिणी आणि CCSF यांनी आयोजित केलेल्या या दिवाळी मेळाव्यामध्ये त्यांनी मला इथे आमंत्रित केलं, त्याबद्दल मी आयोजकाचे मनापासून आभार मानते। हा मेळावा महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला, इथे छान विविध पद्धतीचे स्टॉल लावण्यात आलेले आहे। महिला उद्योगांचा हा एक प्लॅटफॉर्म मानायला मानला जातो, त्यांना इथे एक उद्योग करण्याची संधी दिली आहे, जेणेकरून त्यांना पुढे भविष्यामध्ये ज्या क्षेत्रामध्ये किंवा ज्या उद्योगधंद्यामध्ये त्यांना त्यांचं भविष्य करायचं आहे किंवा त्यांना पुढे भरारी घ्यायची आहे, त्यासाठी हा छोटा एक प्लॅटफॉर्म आहे। खरंच फार छान नियोजन केलेलं आहे आयोजकांचे, त्याबद्दल फार फार धन्यवाद की ज्या गरजू महिला आहे ज्यांना अशा प्लॅटफॉर्मची गरज होती त्यांना आयोजकांनी इथे हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे। आणि मला चतुर रागिणी नवरूपिणी अवार्ड हा सुद्धा मला दिलेला आहे, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानते। आताच नवरात्र उलटून गेलेलं आहे, माझ्यासारख्याच विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांना त्यांनी इथे आमंत्रित करून त्यांना त्यांचा एक सत्कार केलेला आहे। फार माझ्यासाठी फार अभिमानाचा हा क्षण आहे, इथे मला त्यांनी बोलवलं आणि माझा इथे सत्कार केला। खरंच फार चांगला हा क्षण आहे आणि खूप छान वाटत आहे। CCSF फाउंडेशन तर्फे जो आयोजित केलेला आज दिवाळी मेळावा आहे अतिशय उत्साहाने पार पडत आहे। इथे अतिशय कमालीचे कलाकारी केलेल्या स्त्रिया ज्यांचे आर्टिकल्स ते इथे विकत आहेत आणि अतिशय सुंदर आणि सुबक पद्धतीचे इथे काम केलेले वस्तू आहेत। काही कपडे आहेत, काही नक्षीकाम केलेले तोरणं आहेत, तसेच कपडेही आहेत। इथे या सगळ्या स्त्रिया आपला वेळात वेळ काढून आपली कला ह्याची जोपासना करत आहेत, आपण सगळ्यांनी त्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे। इथे नवरूपिणी म्हणून मला आज जो पुरस्कार दिला आहे त्याबद्दलही मी त्यांचे धन्यवाद मानत आहे आणि ह्या पद्धतीचे कार्यक्रम हे सतत चालत राहावे अशी मी त्यांची इच्छा व्यक्त करते आणि त्यांचं अभिनंदनही करत आहे। थँक्यू। हाय, मैं प्रिया गोविंदन मुरुडकर और आज आई हूँ चतुर रागिणी के दिवाली मेले में। एंड इट इज बजिंग, लोग भरे हुए हैं, मतलब इतने अच्छे स्टॉल्स हैं, बहुत सुंदर इवेंट हुआ। हमेशा की तरह चतुर रागिणी कुछ नया करके कुछ मतलब एक्साइटिंग ही करती है। आज नवरूपिणी के अवार्ड्स भी हुए, जिसमें 9 लेडीज़ को फेलिसिटेट किया गया उनके अचीवमेंट के लिए, उनके आउटस्टैंडिंग करेज, उनके आउटस्टैंडिंग एटीट्यूड, जिससे कि वो अपने एक अलग पहचान बना पाए। खूप आवडतं मला, नेहमी येते मी चतुर रागिणीच्या इव्हेंट्समध्ये आणि शिल्पा आणि त्यांची टीम खूप मस्त काम करतात। थँक्यू।
नमस्कार, चतुर रागिनी आणि चारकोप कल्चरल स्पोर्ट फाउंडेशन आयोजित अपन महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी अपन आज या चतुर्वेदी रागिणीच्या नऊ दुर्गांचा अपन आज या ठिकाणी सत्कार केला। एक चांगली आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या म्हणजे शिल्पा मॅडम आहेत, बिराजदार मॅडम आहेत, सत्कार हॉटेलच्या ओनर आहेत, अनिता स्मिता मॅडम आहेत। तर या सगळ्यांचं ऐकल्यानंतर असं वाटलं की खरंच त्यांचं केवढं कर्तृत्व मोठं आहे। त्यांनी स्वतःच्या पायावरती अनेक संकटं येऊन जी आता नाशिकची गोष्ट सांगितली त्यांनी की आपले पती गेल्यानंतर कसं पूर्णपणे त्यांनी पूर्ण हा जो उद्योग आहे तो सांभाळला। तर हे जे प्रत्येकामध्ये टॅलेंट असतं पण त्याला ते वाव मिळाला पाहिजे आणि तो मिळाल्यानंतर महिला काय करू शकतात ते आज आपल्याला या ठिकाणी दिसतं। या ठिकाणी सगळे स्टॉल्स आहेत, या स्टॉल्समध्ये या सगळ्या महिला आहेत। आपल्या घरात छोटं छोटं काय होईना काहीतरी स्वतःच्या कर्तृत्वाने एखादी गोष्ट बनवायची आणि ती मार्केटपर्यंत पोचवायची यासाठी खरंच एक वेगळ्या प्रकारचा ॲटिट्यूड लागतो हा त्यांच्याकडे आहे। मला असं वाटतं की यातनं आपण सर्वांनी काय घेणं आवश्यक आहे तर आपल्या घरातल्या प्रत्येक महिलेला सक्षम करण्यासाठी त्यांना आवश्यक असलेला जो काही हातभार आहे, सपोर्ट आहे, तो लावून आपण त्यांना जर या ठिकाणी आपण सातबार लावला तर पूर्ण भारत देशामध्ये ज्या महिलांचा जो आज वाटचाल चाललेली आहे त्या वाटचालीमध्ये मोठा वाटा असेल। आपल्या राष्ट्रपती महिला आहेत, आपल्या अर्थमंत्री महिला आहेत, त्यामुळे ज्यांचं कर्तृत्व एवढं मोठं असेल तर सगळ्यांनी म्हणून जर आपण हा देश पुढे घेऊन गेलो तर एक मोठ्या प्रमाणात आपण बदल करू शकतो आणि विश्वामध्ये आपण विश्वगुरु बनू शकतो। धन्यवाद। सर्वात प्रथम सगळ्यांना थँक्यू आणि मेन चतुर्रागिणी आणि CCSF चारकोप कल्चरल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन आहे त्यांना खूप खूप आभार, त्यांनी माझं नाव नॉमिनेट केलं आणि या अवॉर्डसाठी। आणि मला हे म्हणायचे आहे की आपण सगळे स्त्री असून स्वतःला कमी नाही समजायचं, स्वतःचं जे आहे स्ट्रेंथ आहे ते आपल्याला पुढे घेऊनच जायचंय। तेच माझा पण प्रयत्न आहे की जे पण स्त्री आहात त्यांचं जे काही ड्रीम आहे त्यांना जर ते साकार करायचे असेल तर माझ्याकडे येऊ शकता। मी बाईक चालवायला शिकवते पण एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण होतं त्याच्यामध्ये। तर हेच मी सांगते की स्त्रियांनी स्वतःला कमी नाही समजायचं, स्वतःच जे शक्ती आहे ते समजून घ्यायचं आणि तसंच पुढे व्हायचं। थँक्यू। नमस्कार, मी विपुला बाणे। चतुरागिनी ग्रुप आणि CCSF ग्रुपने आज आमचा जो काही सत्कार घडवून आणला, आम्हाला नवरूपिणी म्हणून नऊ जणींचा आमचा सत्कार केला इकडे, त्याबद्दल खरंच त्यांची आभारी आहे। चतुरागिनी ग्रुप हा खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करून महिलांना पुढे आणायचा सतत प्रयत्न करत असतो, सो त्यांचा हा प्रयत्न खूप वाखाणण्याजोगत आहे। आज इकडे हा दिवाळी मेळावा भरलेला आहे आणि स्त्री उद्योजकांनी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स इकडे लावलेले आहेत, सगळ्यांनी इकडे व्हिजिट करा आणि सगळ्या ह्याचा आनंद उपभोगा। चतुर रागिणी आणि चारको कल्चरल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन यांनी जो दिवाळी मेळावा हा आयोजित केला आहे तो वाखाणण्याजोगा आहे। त्याच्या जोडीला त्यांनी नव आम्हाला सगळ्या स्त्रियांना असा सन्मान दिला, नवरूपिणी हे नाव दिलं, ह्याच्याबद्दल प्रश्नच नाही। शब्द कमी पडत आहेत, अपुरे पडत आहेत, पण ह्याच्याने आम्हालाही प्रोत्साहन मिळतो। परत इथे असलेल्या ज्या गृहिणी आहेत ज्यांनी स्टॉल्स लावले आहेत त्यांनासुद्धा एक बूस्ट मिळतो। थँक्यू सो मच, खूप खूप मनपूर्वक आभार। मी ममता गाळवणकर, चतुरागिणीमध्ये नवरूपिणी म्हणून आज आम्हाला सत्कारला इथे बोलवलं। हा माझा पहिलाच म्हणजे सत्कार आहे आणि म्हणजे हॉटेल सत्कार रेस्टॉरंट सत्कार राईस प्लेट हाऊस गोरेगाव आणि पुणे ह्याचे मी ओनर आहे आणि आज पहिल्यांदा त्यांनी आम्हाला इथे मी बोलवलं आणि मला म्हणजे कधी वेळच नव्हता मिळाला, पण आज या एक्झिबिशनमुळे आम्ही इथे आज बघायलासुद्धा आलो आणि त्यांनी जो पुरस्कार आज आम्हाला दिला तो बायकांना सगळ्यांना पुढे आणखीन म्हणजे हे अभिमानास्पद वाटते की पुढे जाण्याचं प्रोत्साहन देत आहे ही संस्था। बायकांना पुढे जाण्याचे प्रोत्साहन दिल्यामुळे आणखीन ह्या बायका पुढे पुढे जाव्यात ही आमची पण इच्छा आहे आणि सगळ्यांनी पुढच्या मुलींच्या दृष्टीने पुढच्या जो मुली आहेत त्यांनासुद्धा हे एक्सप्रेशन मिळायला पाहिजे की काही ना काही करून सगळ्यांनी पुढे कसं झालं आणि मुली सगळ्या पुढे आहेतच नाही असं नाही, पण प्रत्येक आपापले संसार सांभाळून जे पुढे जात आहेत आणि सगळे जे काय आपल्या पायावर उभ्या राहून जे काय आज मुली आकाशाला हा झेप घेत आहेत जी गरुड झेप घेत आहेत तरी खरंच म्हणजे अभिमान वाटतोय
की सगळ्यांचा सत्कार हा झालाच पाहिजे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव डॉक्टर स्मिता बिरकर. आज मी खूप खूप आभार मानते चतुरागिनी टीम आणि चारकोप सोशल अँड स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन यांचं की त्यांनी या अवॉर्डसाठी मला म्हणजे या अवॉर्ड थ्रू त्यांनी मला हे रेकग्निशन दिलं आहे. आणि आय थिंक इथे ज्या सगळ्या लेडीज आहेत, जे सगळे एंटरप्रेन्योरशिपची जर्नी ज्यांनी अडॅप्ट केली आहे ती खूप इन्स्पायरिंग आहे. अँड इनफॅक्ट बाकी सगळ्या लोकांना ज्यांना अवॉर्ड मिळाला त्यांची जर्नी सुद्धा इन्स्पायरिंग आहे. आमची संस्था फायबर सायकल मागच्या 4 वर्षापासून पर्यावरणावर काम करते आहे, रिसायकलिंगवर काम करते आहे. आणि आज प्लास्टिक, ई कचरा, थर्मोकॉल ह्या गोष्टीबद्दल सगळ्यांनाच एक चॅलेंज आहे. सो त्याच्या तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आम्ही डेफिनेटली मदत करतो आहे. सो प्लीज डेफिनेटली आम्हाला रीच आउट करा आणि पुन्हा या टीमचा आमच्या ह्या कामाला रेकग्निशन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. चतुर रागिणी आणि चारकोप कल्चरल फाउंडेशन यांच्यातर्फे हा जो महिला उद्योजिका मेळावा इथे आयोजित केला आहे त्याच्यामध्ये अनेक महिलांनी आपले स्टॉल लावलेले आहेत. आणि ह्या ज्या महिला उद्योजिका आहेत त्यांचं खरोखर कौतुक करायला हवं, कारण सगळं घरदार सांभाळून तारेवरची कसरत करून ते आपले हे उद्योग जे आहेत हे पुढे नेत आहेत. त्यामुळे त्यांना सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. आणि या संस्थेतर्फे माझाही एक सत्कार करण्यात आला, त्याबद्दल संस्थेचे आभार. मेरे नाम वैष्णवी मूड़भटकल है. चतुरागिनी की जो मेन है शिल्पा देसाई, वो मेरी फ्रेंड है, उसी का इनविटेशन से मैं आई हूँ. और ये बहुत एक अच्छा स्टेप है फॉर वुमन्स के लिए, लेडीज एंटरप्रेनर्स के लिए एक बड़ा अच्छा स्टेप है. मेरा नाम रेचल माने है, मैं एक फिटनेस कोच हूँ. पिछले 13 साल से इस फिटनेस इंडस्ट्री के साथ जुड़ी हूँ. मैंने मेरा खुद का 18 kg का फैट लॉस किया है और मेरे रिजल्ट को ही मैंने इस अपॉर्चुनिटी में कन्वर्ट किया है. हमारे जो न्यूट्रिशन प्रोडक्ट है जो लोगों की आजकल की ज़रूरत है, आजकल सारे लोगों को वज़न कम करना है बट कैसे करना है उन्हें पता नहीं है. सो उन्हें हम एक अच्छा सोर्स देते हैं, उनके खाने के तरीके को हम चेंज करते हैं, उसके साथ ऑनलाइन वर्कआउट, मेडिटेशन, मील प्लान हम उनको प्रोवाइड करते हैं, जिसकी वजह से लोगों की अच्छी हेल्थ पाने में मदद होती है. उसी के साथ हम ये बिज़नेस अपॉर्चुनिटी भी उनको दिखाते हैं जहाँ पे वो खुद का बिज़नेस कर सकते हैं, अपने ऑनलाइन ऑफलाइन ये इवेंट्स वो रन कर सकते हैं. सो उसके लिए मेरा नाम है रेचल माने और ये मेरी पार्टनर है प्राजक्ता. हम दोनों यहाँ पर. हेलो, मेरा नाम है प्राजक्ता अडारकर. सो आप ये हमें इंस्टाग्राम को फॉलो कर सकते हो, जैसे कि रेचल फिटनेस एंड मेरा फिट प्राजक्ता प्रशांत. यस, सो आप हमें कॉन्टैक्ट कर सकते हो. थैंक यू. हेलो, माय नेम इज़ कंकना कोलवनकर. हमारा आईज किचन है एंड दिस इज़ अ ट्रिब्यूट टू ऑल द मॉम्स. इट्स होम मेड एंड मॉम मेड फूड्स. प्रोडक्ट्स हमारे मोस्टली बेक प्रोडक्ट्स हैं, लाइक बेक बड़ा पाव एक यू नो USP प्रोडक्ट है हमारे लिए. रागी इडली है और हमारे साथ है ब्राउनीज एंड यू नो पीनट लड्डू, जो हमारे बहुत चलते हुए प्रोडक्ट्स हैं. हमारा फूड केटरिंग का ऑर्डर है, हम लोग ऑर्डर्स भी लेते हैं फॉर पार्टीज एंड ऑल. एंड इट्स अ स्मॉल स्टार्टअप दैट वी हैव स्टार्टेड. आई होप यू एंजॉय द फूड. थैंक यू सो मच. हेलो, माझं नाव वर्षा शेलार. हॅलो, माझ्या ब्रँडचं नाव आहे हिनाबाई वर्षा. माझ्याकडे ऑर्गेनिक मेहंदी आहे जी मी स्वतः तयार केलेली आहे. मेरा नाम श्वेता खामकर है. मेरे शॉप का नाम है ब्लिस कलेक्शन. मेरे पास शॉर्ट कुर्तीज, लॉन्ग कुर्तीज और फुल सेट ऑफ कुर्तीज अवेलेबल है. ऑल टाइप्स ऑफ पैंट अवेलेबल है. बस, थैंक यू. हेलो, आई एम अस्मी चव्हाण. फैशनेटिक इज माय ज्वेलरी ब्रांड एंड आई स्टार्टेड इट अ ईयर अगो. सो माय एम इज टू सेल प्रोडक्ट्स रीजनेबली बट गुड क्वालिटी प्रोडक्ट्स. एंड the price range of my products is from starting from rupees 20 to 700, no need. And I have a wide variety of products in Korean jewelry, oxidized jewelry, or be it in meenakari earrings or festive jewelry. So do visit my stall. My stall number is 3. And yeah, बच्चों के लिए 3 months to 8 years.
We have customized bows also, Indian wear, festive wear, Diwali dresses, shirts, jackets. Please do visit. Thank you. हॅलो, मेरा नाम सायली है आणि माझ्या प्रॉडक्टचं नाव आहे सरस सरबत. माझ्याकडे मॉकटेलसाठी आणि आपल्या साधे सरबत पण आहेत, तुम्ही इथे येऊन एन्जॉय करू शकता. थँक्यू. मेरा नाम स्नेहा ठाकूर है और मेरे पास बहुत सारे वैरायटीज के ड्रेसेस है, डिझायनर पीसेस है जो शोरूम में हम वेडिंग्स में पहनते हैं. फिर साड़ीज में मेरे पास बांग्लादेशी तांग साड़ीज है, कलमकारी है, कलमकारी सिल्क है, बगरू पैटर्न है. सो कॉटन में जो भी स्पेशलिटीज में आता है, मधुबनी है, कांता है, सब साड़ीज मेरे पास है. साउथ पट्टू साड़ीज भी है. सो कोशा साड़ीज का एक इंस्टा पे पेज है, वहाँ पे भी फॉलो कर सकते हो और कुछ इंक्वायरीज होगा तो आप वहाँ पे मैसेज कर सकते हो. थैंक यू. माझं नाव अंजली कांबळे. माझ्या प्रोडक्टचं नाव आहे सुयोग्य क्रिएशन. ते माझे हँडमेड ज्वेलरी आहे. क्रोशियाची सगळी हँडमेड ज्वेलरी आहे. ही सगळी मी स्वतः बनवते. वेगवेगळ्या डिझाईन्स, वेगवेगळे कलर्स आणि ही कस्टमाइज ज्वेलरी आहे. कस्टमरला जो कलर आवडेल, जी डिझाईन आवडेल त्यानुसार आम्ही बनवून देतो. आणि माझा इंस्टाग्राम वरती पेज आहे सुयोग्य क्रिएशन म्हणून. मैं स्वप्नल कदम. मैंने यहाँ पे नेल्स के डिस्प्ले में थोड़े नेल्स रखे हैं और चॉकलेट्स रखे हैं कस्टमाइज किए हुए. बहुत सारे फ्लेवर्स हैं और लावा केक है, मफिन्स है, कप केक है. जैसे चाहिए मैं वैसे कस्टमाइज चॉकलेट्स, कप केक्स सब बना के देती हूँ. का तबेला है पालघर में, जहाँ से हम लोग एक मिल्क प्रोवाइड करते हैं. ये नॉन पाश्चराइज मिल्क है, भैंस का और गाय का दोनों मिल्क हमारे पास है. ये हम लोग मीरा भाईंदर से कांदीवली तक फ्री होम डिलीवरी करते हैं. 5 दिन का ट्रायल लेंगे तो 1 लीटर फ्री भी ऑफर करते हैं. मेरा नाम है वैष्णवी प्रदीप कदम और मैं हैंडमेड ज्वेलरी बनाती हूँ. जैसे कि इयर रिंग्स है, नेकलेसेस है, बाजूबंद है, बिंदी है, गणपति के लिए कंठी है. ऐसे बहुत सारे प्रोडक्ट्स मैं बनाती हूँ. नथ है.